पुणे पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलेला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला. आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली. आंदेकर यांची हत्या ही कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलंय. मात्र आता पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बातमी पुढे पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आंदेकर टोळीची पुण्यात मोठी दहशत आहे, त्यामुळे वनराज आंदेकर यांची हत्या टोळीचा बॅकबोन म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 1 महिन्यापूर्वीच वनराज आंदेकरच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सोमनाथ गायकवाड यानं आंदेकर यांच्या हत्येचा कट रचला. आरोपी सोमनाथ गायकवाड याची याच भागात टोळी असल्यानं आंदेकर आणि गायकवाड यांच्या वादातून बदला घेण्याच्या हेतूनं ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. घरगुती वाद आणि टोळी युद्ध यामुळेच वनराज आंदेकरांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पुण्यात आता पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.